उद्यापासून प्रिसिजन संगीत सोहळा पार पडणार आहे. याचा लाभ सर्व सोलापूरकरांनी घेण्याचं आवाहन प्रिसिजनच्या वतीने करण्यात आलंय. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या 21 आणि 22 जानेवारी 2023 रोजी प्रिसिजन संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. महोत्सवाचं यंदा 8वं वर्ष असून हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा महोत्सव पार पडेल अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ सुहासिनी शहा आणि प्रिसिजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेडचे चेअरमन यतीन शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. जानेवारी महिना म्हणजे सोलापूरमध्ये उत्सवांचा माहोल असतो. नववर्षाच्या स्वागताबरोबरच संक्रांत अक्षता सोहळा गड्डा यात्रेची नुसती धामधूम संपता संपता प्रिसिजन संगीत महोत्सवाची मेजवानी सोलापूरकर आता मिळणार आहे. प्रिसिजन संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉ सुहासिनी शहा म्हणाल्या, या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी पहिल्या सत्रात लिटिल चान, फेम मुग्धा, वंशपायांचे शास्त्रीय गायन होईल. यांना तबल्यावर अभिजित वारटक्के तर हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी हे साथ करतील. दुसऱ्या सत्रात पंडित नयन घोष यांचे सितारवादन होईल, त्याला ईशान घोष तबल्यावर साथसंगत करतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 22 जानेवारी रोजी पहिल्या सत्रात अमोल निसळ यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे. त्यांना राहुल गोळे, प्रशांत पांडव अनुक्रमे हार्मोनियम आणि तबलावर साथ देतील. अंतिम सत्रामध्ये पंडित रोणू मजुमदार यांचे मनमोहक बासरीवादन होईल. त्यांचं बासरीवादन अनुभवणं ही रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी असेल. त्यांना तबल्यावर पंडित अरविंद कुमार आझाद हे साथ करतील. पुण्यातील सवाई गंधर्वच्या धर्तीवर सोलापुरातही पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव व्हावा या उद्देशानं प्रिसिजन फाउंडेशन मागील 7 वर्षापासून प्रयत्नशील आहे. सोलापुरातील रसिकांना या गीताची मेजवानी अनुभवता यावी हाच प्रत्यय आहे. सोलापुरातील रसिकांना या गीताची मेजवानी अनुभवता यावी हाच प्रयत्न आहे. सोलापूरकरांना या महोत्सवाचा आनंद निःशुल्क देण्यात येणार आहे. निःशुल्क प्रवेशिका फ्री पासेस मंगळवारी 17 जानेवारीपासून हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये उपलब्ध होणार आहेत. रसिकांनी आपलं नाव नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात. त्यावर आसन क्रमांक नसेल, प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर बसण्याची सोय आहे. प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे 2 दिवस सायंकाळी 6:25 हा कार्यक्रम सुरू होईल. रसिक श्रोत्यांनी जागतिक पातळीवरील या कलावंतांच्या स्वराविष्काराचा आनंद घ्यावा असं आवाहन डॉ सुहासिनी शहा यांनी केलंय. या पत्रकार परिषदेला माधव देशपांडे, संदीप पिस्के यांचीही उपस्थिती होती. प्रिसिजन संगीत महोत्सवाचं हे 8वं वर्ष आहे आणि यावर्षी 21 आणि 22 जानेवारी संध्याकाळी हुतात्मा स्मृती मंदिर इथे हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची मी माहिती सांगते तुम्हाला. 21 तारखेला म्हणजे पहिल्या दिवशी लिटिल चॅन्स फेम मुग्धा वैशंपाय हिचं शास्त्रीय गायन असणार आहे आणि तिला तबल्यावरती अभिजित बालटक्के आणि हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी साथ करणार आहेत. दुसऱ्या सत्रात पंडित नयन घोष यांचं सतारवादन आहे आणि ईशान घोष हे त्यांना तबल्यावर संगत करणार आहेत. 21 तारखेला हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे 6:25 चालू होईल आणि हुतात्मा स्मृती मंदिर इथे आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 22 जानेवारीला पहिल्या सत्रात अमोल निसळ यांचं शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आहे. अमोल निसळ मला वाटतं सोलापूरचे आहेत मूळ, पण आता पुण्यात स्थायिक आहेत आणि त्यांनी अजय चक्रवर्तींचे जे शिष्य आहेत अतिशय सुंदर गातात. दोन्हीही गायक हे अगदी उभरते आहेत, म्हणजे नवीन पिढीमधले आहेत आणि अमोल निसळ यांना राहुल गोळे आणि प्रशांत पांडव हे हार्मोनियम आणि तबल्यावर साथ देणार आहेत आणि शेवटच्या सत्रामध्ये पंडित रोणू मुजुमदार यांचं बासरीवादन आहे. रोणूदार तर खूपच सगळ्यांना माहिती आहे, भारतभर नाही इंटरनॅशनली फेम्ड आर्टिस्ट आहेत, अतिशय चांगले. आपल्याकडे पूर्वी आलेले आहेत एकदा, पण तेव्हा त्यांची जुगलबंदी होती व्हायोलिन आणि फ्लूट अशी, तर आपल्याला त्यांचं आता बासरी वादन ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे 21 आणि 22 जानेवारी संध्याकाळी 6:25 हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये हे दोन्ही कार्यक्रम. मुद्दामच दोन उभरते कलाकार आहेत जे अगदी नवीन पिढीमधले आहेत आणि दोन अतिशय निष्णात मोठे खूप नावाजलेले आर्टिस्ट असे घेतले आहेत आणि सतार आणि फ्लूट आणि गायन असा हा सगळा कार्यक्रम असणार आहे. हा खरं तर वर्षाच्या आतच होतोय. मागच्या वर्षीचा संगीत महोत्सव एप्रिलमध्ये होता, 22 एप्रिल आणि आपला नेहमी 5 एप्रिल असा असतो. यावर्षी जरा वेगळेपणा मुद्दाम जानेवारीमध्ये घेतला आहे, तर जानेवारी सोलापुरात खूप सगळे कार्यक्रम असतात, एक वेगळं वातावरण असतं. आणि आणखीन एक कारण म्हणजे चितळे क्लिनिकला 50 वर्ष पूर्ण झाली 1 जानेवारीला. माझ्या आईवडिलांनी ते सुरुवात केलेली होती चितळे क्लिनिकची आणि हा संगीत महोत्सव हा कार्यक्रम देखील त्यांनाच आपण समर्पित केलेला असतो. त्यांचे फोटोज आपण नेहमी पाहतो तिकडे स्टेजवरती. तर माझे वडील सतार आणि फ्लूट दोन्ही वाजवायचे आणि त्यामुळे यावेळेस मी सतार आणि फ्लूट या दोन्हीलाही आवर्जून ते दोन्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.